हरि ओम श्री राम अंबज्ञ। मी अनघा वीरा गुणे, कोल्हापूर उपासना केंद्र प्रायव्हेट हायस्कूल। मी 2002 पासून बापूंग परिवारात आले, पण आपण असं म्हणतो की मी 2001 पासून आले, 2002 पासून आले, पण आपल्याला बापूंनी काय सांगितलं एकदा की तुम्ही तुमच्या आयुष्यात मागे वळून बघा की मी तुमच्याबरोबर कधीपासून आहे, तुम्ही बघा। आणि तसं खरं बघितलं तर तसंच आपल्याला अनुभव येतात की आपल्याला बापू माहिती पण नव्हते। आता 2002 आधी मला बापूंचं नाव, म्हणजे 2001 मला बहिणीने सांगितलं होतं की असे असे एक मुंबईमध्ये हे आहेत, आणि तिने मला पुस्तक दिलं होतं वाचायला, ते वाचत होते, पण मी प्रत्यक्ष बापूंना 2002 मध्ये बघितलं। आणि तरी पण त्याच्या आधी मला इतके अनुभव आले, आणि तेव्हा म्हणजे कुणाच्या तरी रूपात तरी बापू माझ्या बरोबर होते, साईबाबा स्वामी समर्थ असं माझी धारणा आहे की ते माझ्या बरोबर होते। आणि 2002 ला मी प्रत्यक्ष त्यांच्या परिवारात सामील झाले, आणि तेव्हापासून मला खूप खूप अनुभव, म्हणजे अगदी छोटे छोटे बाप घरातून निघताना सुद्धा बापू चला हा माझ्या बरोबर, बापू बस मिळू दे लवकर, बापू ट्रॅफिक लागू नये, इतके बारीक सारीक आम्ही बापूंना सांगत असतो, आणि ते प्रत्येक वेळी आपल्याला बरोबर असतातच हा अनुभव येतो। हा आता माझा अनुभव आहे 2006 सालचा आहे, तेव्हा मी पंचशील परीक्षेला बसले होते, आणि पंचशील परीक्षा लेखी झाली होती आणि प्रॅक्टिकल ची परीक्षा होती, आणि तेव्हा प्रॅक्टिकल साठी पुण्याला जायला लागायचं, आणि तेव्हा ते जर्नल वगैरे लिहायचं असायचं, प्रयोग आकृत्या वगैरे सगळं, ते असं खूप म्हणजे आम्हाला ते वाटायचं हे आपल्या हातून कसं होईल, एवढं पूर्ण होईल काय असं वाटायचं। आणि ऑफिस करून आलं की संध्याकाळी आम्ही एका ठिकाणी बसायचो आणि ते प्रयोग हे ते सगळं लिहून काढायचो, आकृत्या काढायचो, आणि अशातच काम चालू होतं। आणि परीक्षा पुण्याला जायचं जवळजवळ येत होतं, आणि कधी होणार पूर्ण असं टेन्शन होतं। आणि अशात एके दिवशी मला सकाळी किडनी स्टोनचा खूप त्रास सुरू झाला, असं 8 वाजल्यापासून मला इतकं पेन्स, इतक्या पेन्स व्हायला लागल्या की मला काय कळेना, पण मला माहिती होतं की मला व्हायचा हा त्रास पूर्वी, त्यामुळे माझ्याकडे एक गोळी होती, ती मी गोळी घेतली आणि म्हटलं आता मला तासाभरात कमी होईल, म्हणजे मी ऑफिसला पण जाऊ शकेन, म्हणून मी सगळं काम आवरायला लागले, पण त्या गोळीचा काही इफेक्ट झाला नाही आणि पेन्स काही थांबायला तयार नाहीत। ती गोळी घेतल्यापासून मला परत 1-2 वेळा वॉमिटिंग झालं घरातच, मग शेजारी मी एकटीच घरात असते, तर मग शेजारच्या बाईंना मी म्हटलं असं असं मला त्रास होतोय तर काय करू, तर त्या माझ्याकडे येऊन बसल्या, म्हणाल्या मी बसते, मला धड बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं, एवढी माझी परिस्थिती इतकी वाईट झाली होती, म्हणजे मला इतक्या पेन्स, भयंकर पेन्स होत्या। आणि असं 15-20 मिनिटं गेली की परत वॉमिटिंग, असं घरात 2-3 वेळा वॉमिटिंग झालं, त्या म्हणाल्या की नाही आता आपण ना डॉक्टरांकडे जाऊया, घरात नको थांबायला, आपण जाऊया। मग माझं ना आयुर्वेदिक डॉक्टरांकडे औषध चालू होतं, मग म्हटलं आपण तिथेच जाऊया, कशाला ना वेगळ्या डॉक्टरांकडे, म्हणून आणखीन एका शेजारच्या बाईनं घेतलं, त्या दोघी 2 बाजूला मला रिक्षात धरून बसल्या, आणि मला बसता पण येत नव्हतं रिक्षात, अशी मी वाकडी अशी बसले होते, आणि इतके पेन्स, मला काही सुचतच नव्हतं, रिक्षात पुढे दांडीवर डोकं ठेवून मी अशी खाली डोकं ठेवून बसले होते, एवढं मला पेन्स होत्या। आणि रिक्षा जाताना वाटेत रिक्षा थांबवून रस्त्यात मला 2 वेळा वॉमिटिंग झालं, म्हणजे म्हटलं काय हे, मला काय समजेच ना। शेवटी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे पोहोचल्यावर त्यांनी माझी अवस्था बघितल्यावर ते म्हणाले ह्यांना ऍडमिट करायला लागेल, ह्यांना मी काय आता देऊ शकत नाही औषध, ह्यांना जाऊन मी रसकर तिकडीला ना गुणे डॉक्टर आहेत तिथे ऍडमिट करा, असं सांगितल्याबरोबर मग आम्ही परत तसंच बाहेर आलो। तरी पण मी रिक्षात बसले तरी तशीच वाकडी बसले, मला काही म्हणजे इतक्या पेन्स होत्या, मला काय हेच होतच नव्हतं। नंतर मग खाली दांडीवर डोकं टेकून बसले आणि मग ते ऍडमिट हे शब्द माझ्या डोक्यात घोळायला लागले, म्हटलं बापरे आता ऍडमिट जर केलं तर 4-5 दिवस तरी जाणार, आणि मग माझं या जर्नल हे पंचशील परीक्षा काय काय होणार माझं कसं, तेव्हा मला आठवण झाली। तोपर्यंत खरं सांगते घरातून निघताना माझी अवस्था इतकी वाईट होती की उदी लावायची सुद्धा बापूंची माझ्या लक्षात आलं, म्हणजे माझी अवस्थाच वाईट होती। बापूंना चला माझ्या बरोबर हे आपण नेहमी म्हणतो, ते पण काही नाही, नमस्कार काही नाही, तसंच मी बाहेर पडले होते इतके वाईट अवस्थेत। पण त्यावेळेला मग मी अगदी दांडीवर डोकं टेकून अशी, आणि तेव्हा मी म्हटलं बापू प्लीज मला ऍडमिट नाही व्हायचंय बापू, असं मी म्हटलं। आणि 5 मिनिटं झाली आणि अशी बागल चौकातून रिक्षा अशी वरती वळली, आणि मला ना पोटात असं काहीतरी सरकल्यासारखं अशी जाणीव झाली, मला चांगलं असं काहीतरी झालंय, आणि 2 सेकंदात सगळ्या पेन्स गायब झाल्या, आणि एकदम मी फ्रेश आणि अशी ताट होऊन अशी रिक्षात बसले। आणि मग त्या दोघी म्हणाल्या काय झालं, म्हटलं नाही मला एकदम दुखायचं नव्हतं, कमीच झालं, काय बंदच झालं म्हटलं दुखायचं, आणि एकदम फ्रेश, म्हणजे तिथून मी 10-15 मिनिटात आम्ही मिरजकर तिकडीला आलो, हॉस्पिटलमध्ये गेले तर मी खूप एकदम फ्रेश झाले होते, पण डॉक्टरांकडे दाखवायला पाहिजे होतं म्हणून आम्ही गेलो।
तिथे एकदम गेल्यावर मला त्या रिसेप्शनिस्ट आम्हालाच विचार पेशंट कोण आहे, एवढी मी प्रेस झाली होती. आमच्या तिकीट कोण पेशंट ते कळत नव्हतं, एवढं माझं सगळं पेन्स गायब झाल्या. पण तरी सुद्धा आम्ही सोनोग्राफी वगैरे केली, एक स्टोन होता, त्या औषधांनी कमी झालं. पण असं बापूंचं अकारण कारुण्य आहे की आपण कधी त्याला हाक नाही मारली, काही आठवण नाही, तरी त्यांना आपली आठवण असते. मी तुला कधीच टाकणार नाही हा शब्द बापूने खरोखर करून दाखवला. आणि त्यानंतर माझी परीक्षा सगळं व्यवस्थित पार पडलं आणि सगळं पुण्याला जाऊन सगळं प्रॅक्टिकल झालं, सगळं व्यवस्थित पार पडलं. पण त्या दिवशीचा तो अनुभव इतका की अक्षरशः 5 मिनिटात बापूनं सांगितल्यावर बापूंनी माझं सगळे पेन्स गायब केली होती. हरिओम श्रीराम अंबज्ञ.